शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात गळती लागली असून करंजड येथील लालवाडी आदिवासी मधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालती यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेकापचे रोहिदास वाघे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव आणि भगिनींनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाला. भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी बंधू देवजी वाघे, वेगू देवजी वाघे, गोविंद वाघे, राधिका वाघे, सुदाम वाघे, तुळसा वाघे, रोहिदास वाघे, वनिता वाघे, गंगा वाघे, बंधू पवार, उज्ज्वला पवार, सुमन पवार यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, करंजाडे विभागीय अध्यक्ष करणा शेलार, सागर आंग्रे, सुनील भोईर, तुषार नागे, सूरज शेलार, अतिश साबळे, जनार्दन फडके, रवी राजपूत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आयन मोक्याच्या वेळेवर आपण या सर्व बांधवांनी भगिनींनी पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला, त्याच्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये मला वाटते नक्कीच यश मिळेल याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही. परंतु आपण मेहनत घ्यायला पाहिजे, एक एक असं सगळ्यांना पकडून त्यांना भेटून त्यांना आपल्या भारतीय जनता पार्टीचं कार्य सांगून जर कर्णशिला आपण सर्वांकडे पोचलो तर मला वाटतं नक्कीच मताधिक्यामध्ये आपल्या वाढ होईल. मी या आदिवासी बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तुमची जी काही कामं असतील ग्रामपंचायतीतल्या येऊ तो पुढचा प्रश्न आहे, पण तुमची काही आदिवासी मंडळीची काही कामं असतील ती कर्णा शेलार विनोद साबळे आम्हाला सांगा, ती सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. करताना आपले आमदार महेश बालदी साहेब हे आपल्या भागामध्ये चांगले काम करतात आणि म्हणून त्यांच्या जोरावरच आम्ही सांगतो का तुमची सर्वच्या सर्व कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.